आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदरचा फोन पण लागत नाही. यशवंत काय रे, काय झालं? अगं, त्या श्यामरावांचा फोन झाला. त्यांनी आपल्याला चुकीच्या पत्त्यावर पाठवले. का कोण जाणे यशवंत, पण मला वाटत हाच पत्ता बरोबर आहे. म्हणजे हे बघ यशवंत, तेच होत असत जे शेवटी दैवानं आपल्यासाठी योजून ठेवलेलं असत. मला नाही वाटत आपला रस्ता चुकलाय, उलट मला वाटतय परमेश्वरानं आपल्याला योग्य वाटेवर आणलंय. म्हणजे नेमकं कशाबद्दल आणि काय? अरे यशवंत, या घरात एक पोरगी आहे, आपल्या सुंदरसाठी तिच्यापेक्षा भारी पोर नाही मिळायची. हो छान, म्हणजे दुधाची भासती चंचन आणि म्हणून मांजरीचं केलं बाळंतपण अशी कच झाली. आता काय बोलतेस तू? नाही तर काय, हात तो सोडून पळत मागे धावायचं. तू जरा शांत बस ताई, तुला मनापासून असं वाटतंय ना? सांग काय करायचं. मला असं वाटतंय की आपण ती पोरी बद्दल विचारूया, सरळ मागणीच घालूया. नाही म्हणजे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. हा ना, ठीक आहे, चल चल. तुम्ही परत आले ते? नाही माफ करा, मगाशी पत्ता चुकल्यामुळे आमची ताई तुमच्या घरात आली होती. खर तर बाजूच्याच गल्लीमध्ये आम्ही पोरगी बघायला आलो होतो. अग बाई, ते का तुम्ही पाहुण? नाही म्हणजे ती माझी दोस्ती नाही जिच्या पोरीला तुम्ही बघायला आलाय. आम्ही मी तिकडेच निघालोय, आमचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहे. हो काय? हा एकदम गट सूत. म्हणजे आमच्या बिगर तिच्या घरातलं पान सुधी खालत नाही बघा. पर तुम्ही इकडे कुठं भरकटला म्हणायचा? नाही नाही, भरकटलो नाही. आता तर असं वाटतंय की काय वाटू लागलंय. म्हणजे आओ मी बोलते ना, वं कशाय पाय मध्ये मध्ये बोलताय? काय विचारायचं तुम्हाला? मला विचारा. पत्ता? हा पत्ता चुकला आणि त्यामुळे इथं आलो. मध्यस्थानी सांगतानाच घोळ केला, त्याच्यामुळे ह्यो सगळा गोंधळ झाला. बघा बर येत. हा यशवंत, तुम्हाला काय बोलायचं आहे का? ओ म्हणजे आओ निघाल्यात ना ते, जाणाऱ्याला असं काही विचारायचं नसतं. पर ताई आपल्याला निघायला पाहिजे लागत, उशीर होतोय आपल्याला. येऊ का? राम राम. राम राम. काय पण माणसं आहेत, आत बाहेर आत बाहेर करतात नुसती खुळ्यावानी, सांगत बी नाही. जाऊ दे, आपल्याला बी निघायचं. आओ निघायचं ना. हा छान दिसते साडी.
ताई मला असं वाटतं की सुंदर साठी हे स्थळ योग्य नाही. का रे काय झालं? अगं ताई तू बघितलं नाहीस का? अगं ती बाई किती कजाक आहे. स्वतःच्या नवऱ्याला एक शब्द बोलू दिला नाही तिनं. अरे पण तिचं काय आपल्याला? हे बघ ताई, ही लोक काय मला माणूस म्हणून ठीक वाटत नाहीत बघ, त्यामुळं ह्यांच्या बरोबर सोयरीकच नको. नाहीतर काय, बरोबरच बोलतायत की ते. राजानं सोडली पायरी आणि भिकारीन झाली सोयरी, असं नको व्हायला. अरे पण बर माझं राहते बाजू. आपण ज्या मुलीला बघायला म्हणून घरात बाहेर निघालोय त्यांना तात्काळ ठेवायचं आणि आपण परस्पर दुसरीच मुलगी बघायची. हे तुला तरी बरं वाटतंय का मला सांग. अगं त्यासने काय वाटेल ग? एक काम करू, आपण ती पण मुलगी बघू आणि मग ठरवू की काय. बरोबरच बोलताय किती पटतंय मला. नाही माझ्या आधीच लक्षात यायला हवं होत. चल निघूया आपण. चल काय रे शाम्या, नाही पाहुण्यासनी आमच्या बद्दल समजा बैजवर सांगितलंस ना. अहो दिली गे समधी माहिती, पाहत आणखीन तुम्ही द्या. त्यासाठीच तर येणार नव्हतो ते आम्ही आलो. नाहीतर आम्हाला डावलून स्वतःची घोडी दामटवणाऱ्या टिकोजीरावांवर आमचा भरोसा नाही. तर नमस्कार मंडळी. राम राम. मी प्रतापराव सूर्यवंशी, सुंदरचा काका. तर समजे तसं मला काका साहेबच म्हणतात. तर काय आमचे दादासाहेब गेले, सुंदरचे वडील ते गेले आणि आमच्या वहिनी साहेबांनी समजा कारभार हातात घेतला. बघा हे यशवंतराव सुंदरचे मामा आणि आम्ही आपली करतो मदत. त्यासनी लय मोठा धंदा आहे बघा आपला. भाजी मार्केट मध्ये दुकानं आहेत, गुळाच्या वखारी आहेत, जोडीला सावकारकीचा पण धंदा आहे आपला. हातावा हात सोळावा ना मळ पडावा तसा पैसा उघडतोय बघा. चांगलंय की. आता समधी लोकच बोलतात तसे की गुळाच्या ढेपा उचलून उचलून काका साहेबांचा हात बी गुळाच्या ढेपेसारखा झालाय. म्हणजे आपल्या हाताला गुळाचा गोडवा बी आहे आणि राकटपणा बी. आता सावकारकीच्या धंद्यात या दोन्ही बी गोष्टी लागतातच की कस. हा अशीच नटून माझ्या शेजारी बसणार आहेस बघ तू भोल्यावर. माझं म्हणजे कसं झालंय माहितीये का? कवा एकदा तुझ्या आईबाचं दिवस होत्या तसं झालंय बघ. एकदा का ते ईदीचं धुंड वाटत ना बाजूला झालं का मग तुझ्याशी लगीन करायला माझा रस्ता मोकळा. एक मिनिट हा जरा फोन येतो.
हॅलो नाही जरा बाहेर आलो या. आता काय आयले का काम करताय का भांगलताय. बरोबर आलो. माफ करा मंडळी पण तुमच्या कार्यक्रमात व्यत्यय आणतो. जाया पाहिजे नाविलाच आहे. कामाव जरा गोंधळ झालाय. निस्तराय पाहिजे. बर समज चांगलंच होईल. आता मांडवात भेटूच. राम राम. चला रे. येते. जायलाच हवं का ग पोरी? हो म्हणजे सगळ्यांसोबत जायला तर हवं. थांबली असतीस तर बरं वाटलं असत. पण खूप छान वाटलं तुला भेटून. भेटूच आपण लवकरच. हो नमस्कार. का सुखी राहा. येते मी. सुखी राहा. अगं सुंदर कुठं अडकलाय? आला नाही तो. जरा फोन करून बघ तर. आले बघा. काय बाजचे वाले. ये 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 आपक तुम्ही इकडे बस. हा बरं बरं. ये काय विमल कुठं खूप गरमाळा घालत होता अजून. हा हो चालायचं. एकदा का बुडाखाली गाडी आली ती फडफडणारच नुसती. मी काय म्हणते आता वेळ घालवायला नको गा. पोरीला बोलवा तुम्ही. हो आलेच. काय रे कुठे राहिला होता? अगं आई मी इळेतच निघालो होतो पण हा बारक्या याच्यामुळे उशीर झालाय.
वहिनी कसली भारी आहे. पक्की अरे पक्की. विचारा काय विचारायचं असेल तर. हा नाव तर आता विचारायला लागेलच. नाव काय पोरीच? वैशाली. वैशाली. हा चांगले चांगले नाव. शिक्षण? बीए. बीए वा. सुंदर. ओ वाचे आवडली का पोरी? उडवून टाकायचा का बार? हा चला प्रश्न मिटला. वय पण मुलीला मुलगा आवडला की नाही ते पण विचारा एकदा. काय ग बाळा आवडलं का आमचं सुंदर? अग अशी का बघतीय आज पोरी? ओ काही अडचण आहे का पोरीला? अडचण? अडचण माझी नाही तुमच्या पोराची आहे. कुठल्या कोळसाच्या वखारीतून ढेकूळ उचलून आणलाय आणि माझ्या गळ्यात बांधताय ते? अग यापेक्षा खरा खुरा धोंडा आना आणि तो बांधा माझ्या गळ्यात आणि द्या हिरीत ढकलून. अग असं काय बोलतीस? हे असलं भूत उडकून आणलंय बाई माझ्यासाठी. वैशाली हे बघ तुला मुलगा पसंत आहे का नाही एवढंच विचारलंय. वय की नाही एवढंच सांग. त्याचा अपमान करायचा तुला काही एक अधिकार नाही. हो तुमच्याशी कोण बोलत इथं? मी यांच्याशी बोलते. आलेत मोठे हिंग लावून विचारणारे आणि तुम्ही आलातच कशा इथवर? या असल्या भूता संग लगीन लावून द्यायला मी काय रस्त्यावर पडली वय?
अगपुरी निघा म्हटलं ना, निघा.